पास्कांचे सोवे सातोळे सोनवार पहिले वाचप धर्मदूतांच्या इतिहासा वेले वाचप आंतियोगियेक थोडो वेळ रावतोच कालासिया आणि फ्रिजिया प्रांतांनी बोवून पावलू सगळ्या शिसां गोटाय दितालो आले क्रिंद्रियेचो आपोलो नावाचो, एक एकजुदेव इफेश शारांत आयलो तो उलोवंक सुडसुडीत आणि पवित्र पुस्तकान गव सोम्याच्या वाटेची ताका बरी शिकवण दिली आणि आत्म्याचे वडे उर्बेन उलोयतालो आणि जेजूविषयी बारीक बारीक खबर सारखी सांगून शिकयतालो पण तो फक्त जुवावाचे स्नान ओळखतालो देवस्थानांत तो व्हड धिरण उलोयतालो ते प्रिसिलान आणि आकिलान ऐकले तेन्ना तांणी ताका आपणाशी वेल आणि सोम्याचे वाटेची ताका बारीक समजणी दिली आकायक वचूंक आपोला खुशी दाखयली त्यांना भावा भयणींनी ताका हुर्बा दिली आणि ताका बरे भाशेन घेयात म्हणून शिसांग बरे तो पावलो पवना देवचे कुरपेन भार्थ्यां ताणे खूप आधार दिला सोबेमाजार तो जुदेवाकडे बोळान वादविवाद चलयतालो आणि पवीत पुस्तक विस्कोटावन जेजू अभिषीक म्हणून तांका दाखयताला दवचे उतोरे देवाचे फोड उपकार अंतर्गीत आमचो जबाब आमचो देव आखे प्रितुमेचो राजा जुवावा प्रमाणे जेजू क्रिस्तचे शुभ वर्तमान जेजून आपल्या शिसांक म्हणले म्हज्या नांवान बापा लागीं तुम्ही कितेंय मागशात जाल्यार तो तुमकां दितलो अजून पर्यान तुम्ही म्हजे नवी कितेंच मागूंक ना मागात आणि तुमकां मेळतले आणि असो तुमचो आनंद पूर्ण जातलो हे सगळे तुमकां तुमक्या सांगलां सांगला पण वेळ पावत आयलो की हांव आणि तुमचे उलोवचो ना पूण पण बापाविषयी उगडापी उलयतलो त्या दिसा तुम्ही मजी नवी मागतल्यात आणि तुमचे खातीर हा बापा लागीं मागतलो म्हूण हा तुमकां सांगिना कारण बाप खाशा तुमचो मोग करता कित्याक तुम्ही मजो मोग केला आणि हा देवासून उपजला म्हूण तुम्ही विश्वास दवरला हा बापासून उपजला आणि संवसारांत आयला आता संसार सोडून हा बापाशी वेता जेजू क्रिस्त शिव वर्तमान हे パーカーニートカー・クリスタ。